फॅक्टर नाही. गेली 5 वर्षापासून आम्ही भाजपमध्ये काम करतोय. मी अगोदरही सांगितलं, सच्च्या आणि काम करणाऱ्याची किंमत भारतीय जनता पार्टीमध्ये त्या कार्यकर्त्याची किंमत नाही आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एक तर कार्यकर्त्याला न्याय देऊ शकणार नाही आणि भारतीय जनता पार्टीकडनं या देशामध्ये, या देशाला किंवा या राज्यामध्ये विकास साधू शकणार नाही. ही परिस्थिती तुम्हाला सांगतो आता निर्माण झालेली आहे आणि लोकांना कळालेलं आहे. त्यामुळं आणि अगोदरच कळालेलं आहे, सांगतो तुम्हाला, सांगतो अगोदरच कळालं. गेली आम्ही 3 वर्षापासून, तुम्ही पत्रकार आहेत, माझे स्टेटमेंट सुद्धा आहेत, आणि मी सरकारच्या विरोधामध्ये याच्या अगोदर बोललेलो आहोत, राज्य शासनाच्या विरोधात बोललेलो आहोत, केंद्र सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा मी माझं स्टेटमेंट मी दिलेलं आहे. अशातला प्रकार नाही की बाबा आजच मी या ठिकाणी बोलतोय म्हणून, याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला हे मी बोललेलो आहोत. काय की वास्तविक पता प्रश्न असा आहे की फक्त योजना आणि योजनेच्या व्यतिरिक्त दुसरी घोषणाच नाही सरकारमध्ये. या फक्त योजना आहे पण एकही योजनेची अंमलबजावणी नाही आहे, कुठलीही योजना कार्यान्वित केलेली नाही, कुठल्याही योजनेचा फायदा जनमाणसापर्यंत पोहोचलेला नाहीये. आपण जर बघितलं तर मोठं रजिस्टर कमी पडेल की एवढ्या योजना या सरकारनं जाहीर केलेल्या आहेत पण त्या योजनेचा कुठलाही फायदा तुम्हाला या ठिकाणी झालेला नाही. आज वास्तविक पाहता उज्ज्वला योजना बघा तुम्ही काय परिस्थिती. आज 450 रुपयाला गॅस सिलेंडर होतं, आज 1100 रुपयाला गॅस सिलेंडर झाला. म्हणजे आज सरकार सांगते उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आम्ही गोरगरिबांच्या घरापर्यंत आम्ही गॅस पोहोचवला. काय याच्यामध्ये लोकांना कळालं का कशी आहे योजना ती उज्ज्वला योजना? याच्यावर फक्त 4 सिलेंडर फ्री आहे. या योजनेमध्ये 4 सिलेंडर फक्त फ्री आहेत आणि त्याला सबसिडी नाहीये. आता ही सबसिडी नाही त्या सिलेंडरला, फक्त 100 रुपयामध्ये तुम्ही गॅस द्यायले आणि त्या लोकांना तुम्ही लाभधारकाला सबसिडी देत नाहीत. मग आज जवळजवळ 160-170 रुपये एका सिलेंडरवर तुम्ही सबसिडी द्यायली बाकीच्या लोकांना आणि जे काही गोरगरीब आहेत त्या लोकांना तुम्ही सबसिडी देत नाहीत. मग 10 महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये 12 सिलेंडर जर त्यांनी वापरले तर आज त्या ठिकाणी जवळजवळ 1700 रुपये ते 1800 रुपये तुम्ही त्यांच्याकडून घेत आहेत. आता 5 वर्षामध्ये आता त्याचे पैसे किती व्हायले? आज 100 रुपयाचा गॅस इकडे डायरेक्ट घेतलं तर 5000 रुपयाला. आणि तसं जर बघितलं तर यांना म्हणजे बेल आवळा देऊन बेल पाडण्याचं काम मोदी सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे. 5000 रुपयाचा गॅस दिवसा ढवळ्या गोरगरिबांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून 5000 रुपयाचा गॅस मोदी सरकारनं 9500 रुपयाला दिलेला आहे. हे वास्तव आहे. सर, मी आता म्हणाला की जुनी शिवसेनेची जी टीम आहे त्याचा तुम्हाला काय फायदा होईल? हे बघा, आम्ही जवळजवळ 25-30 वर्ष त्या भागामध्ये शिवसेनेच्या काम केलेलं आहे. आम्ही कार्यकर्ते निर्माण केले, मला एवढी मला त्याची म्हणजे आत्मविश्वास आहे की हिंगोली लोकसभा मतदारसंघातला शिवसेनेचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी ही उमेदवारी स्वीकारणार नाही. कारण का आयात उमेदवार जर या ठिकाणी जर दिला तर कुठल्याही प्रकारचं त्या मतदारसंघामध्ये मतदार तर स्वीकारत नाहीत पण कार्यकर्ता सुद्धा स्वीकारणार नाही अशी परिस्थिती त्या मतदारसंघामध्ये निर्माण झाली. नाही, शिवसेनेसोबत माझी बोलणी हिसकायचा विषय नाही कारण शिवसेनेला मी उमेदवारी मागितली होती आणि शिवसेने मला उमेदवारी देण्याचे कबूल बी केले होते. पण तो अचानकच मधामध्ये मतदारसंघातल्या बाहेरचा उमेदवार एका रात्रीतच आला कसा हेच आम्हाला काही कळायला मार्ग नाही. म्हणजे नेमकं पाणी उरलं कुठं? गद्दार म्हणून एक उल्लेख केला मागच्या इलेक्शनला, ते गद्दार कोण सांगू शकतो? एक जाहीरच आहे, ज्या लोकांनी गद्दारी केली, ज्या लोकांनी बेमानी केली पक्षासोबत, पुन्हा पुन्हा त्याच लोकांचं त्या ठिकाणी जाते. आणि जे लोक इमानदारीनं काम बाबा इकडे बघा, मी डायरेक्ट आजही बोलतो इथं इथंही बोलतो, आम्ही गेली 20 वर्षापासून पदावर होतो, आम्ही कामं केलेले, 5 वर्षे खासदार होतो, 15 वर्षे आमदार होतो, आजही आमच्याकडे एकही रुपयाचा कोणी आम्हाला तुम्हाला दोष लावित नाही किंवा आमच्यावर कोणी आरोप करीत नाही. आणि सुभाष वानखेडे असा प्लान आहे की मी निवडणुकीमध्ये सुद्धा मतदान मागत असताना मी कोणाचाही 1 रुपया टक्का फाका हप्ता घेतलेला नाही.
जर घेतलं असेल तर मला एकही फुले मारू नका म्हणून डायरेक्ट मी बातम्या सांगतो. काँग्रेसमध्ये यायला उशीर झाला. काँग्रेसमध्ये यायला उशीर झाला परंतु योग्य वेळी झाला. कारण कसं आहे की गेली 15 वर्षे आपण मागच्या वेळेस सरकार पाहिलं. आता याच्यामध्ये जे मागच्या वर्षी जी काही मोदी साहेबांची मार्केटिंग होती या मार्केटिंग मुळे तुम्हाला छोटे छोटे लेकरं सुद्धा मोठी मोठी करू लागली. पण आज ती परिस्थिती नाही आहे. संबंध देशामध्ये आज भारतीय जनता पार्टीची हार या ठिकाणी दिसून येते आणि ह्या सगळ्या गोष्टी जनमानसाला कळाल्या. शेतकऱ्याला कळलंय शेतकऱ्याचं कर्ज माफी फक्त गाजर दिलंय कोपऱ्याला गुळ लावून ठेवलंय काय कुणाचीच कर्जमाफी या ठिकाणी झालेली नाही आणि कुणाचाच कुणा समजतो विकास या ठिकाणी झाला नाही. फक्त रस्ते हवेचे काम तुम्हाला या ठिकाणी दिसतील. एजन्सीच्या त्यांच्याच आहेत दुतेदार देहाते त्यांचेच आहेत. त्यांना लिक्विड पुरणारे सिमेंट पुरणारे मटेरियल पूर्ण पुरवणाऱ्या कंपन्या सुद्धा त्यांच्याच आहेत. हे कामं सुद्धा त्यांचेच आहेत. काय यांचं टेंडर पूर्ण प्रोसेस ही त्यांचीच आहे. हे सर्व त्यांचंच काम आहे. तेवढंच फक्त काम आपल्याला या ठिकाणी दिसून येईल याच्या व्यतिरिक्त नाही. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.